फिरायला गेलो होतो. तर पोरांच्या डोक्यात सगळ्यात मोठा प्लॅन काय असतो, सगळ्यात वरचा 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 बसू. दुसरं काही नाही आठवत पोरांना, मसणार नाही बसू. पोरांचं ठरलं ठीक आहे बसू. पण ते पोरींना का ट्रूथ अँड डेअर खेळायचं आहे हे ट्रूथ अँड डेअर, म्हणजे तुला खरंच कसं माहिती की तो खरं खरंच बोलतोय. पोरी जन्मल्यापासून लाईट डिटेक्टरचं काम करत आहे नो, बट ती फॅसिलिटी आमच्याकडे नाही. आमचं ट्रूथ अँड डेअर आणि तो गेम गच्चाळ गेम सुरू झाला आणि मला इंटरेस्ट नसताना देखील खेळायला लागलो. एक तर तुम्ही ट्रूथ अँड डेअर खेळताना बिअर बॉटल फिरवताय, हॅव सम रिस्पेक्ट. जी गोष्ट डोकं फिरल्यानंतर डोकं शांत करते तुम्ही तिला फिरवताय. सी आता तुम्हाला वाटेल की मावशीच्या घरी बिअर बॉटल कुठून आली, माहीत आहे सर, मावशीच्या घरी बिअर बॉटल कुठून आली. तर मी काकाकडे गेलो, काका म्हटलं आम्हाला ट्रूथ अँड डेअर खेळायचं, एक रिकामी बिअरची बॉटल पाहिजे. काकानं मला असं कोपऱ्यात नेलं, 500 रुपये काढून दिले, म्हणजे 2 बिअर घेऊन ये. म्हणलं काका देव माणूस वा. मी धावत गेलो पळत आलो बिअर घेऊन. काकानं एक रिकामी केली एक घेऊन चालला गेला. म्हणलं काका माधरच हे होतं ना नाम्या पाहत आहे. आणि तो म्हणते या काकाला कुठेतरी बघितलं. म्हणलं पेठेत नाव आहे म्हणते सदाशिव पेठ. म्हणलं यावेळेस नाही.